हाऊसमोज करण्याकडे सध्याची तरुणाई झुकलेली दिसते, पण जुन्नर तालुक्यात असा एक अवली आहे की जो नोकरीच्या आणि व्यवसायाच्या मागे न धावता सामाजिक बांधिलकी जपतोय. नक्की काय करतोय तो पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. शिरोली बुद्रुक जुन्नर तालुक्यातला एक छोटासा गाव. याच गावात सामाजिक भान ठेवणारा मनोरुग्णांचा कैवारी अक्षय मोराडे हा ध्येयवेडा तरुण राहतो. गेली 2 वर्ष तो मनोरुग्णांची शुश्रूषा करतोय, तेही शासनाच्या कुठल्याही मदतीशिवाय. संपूर्ण राज्यभरातून वेगवेगळ्या शहरात गावांमध्ये वणवण फिरणाऱ्या मनोरुग्णांना घेऊन तो स्वतःच्या घरी येतो. घरी आणल्यावर स्वतः त्यांना आंघोळ घालणं, त्यांना वैद्यकीय उपचार मिळवून देणं, त्यांना कपडे जेवण वेळच्या वेळी देणं हे तो स्वतःच्या घरीच करत असतो. या निराधारांना पैशांची गरज नसते, तर गरज असते ती प्रेमाची आणि आपुलकीची, असं अक्षय सांगतो. 31 निराधार लोक आहेत का जी मी माझ्या स्वतःच्या घरी सांभाळतोय. याच्यामध्ये सगळेजण मला आई वडील बायको भाऊ चुलत भाऊ वहिनी बायको हे सगळे सहकार्य करतात. त्यांच्या सहकार्यातून पहिलं मी एक काम उभं केलं, त्यानंतर मला लोकांचा सहवास भेटत गेला. खरंच आनंद आहे आणि यांना सुद्धा आपल्यासारखं जीवन जगण्याचा अधिकार नक्कीच आहे. अक्षयनं शिवरुग्ण प्रतिष्ठान सुरू केलंय, या माध्यमातून तो हे काम करतोय. आजपर्यंत 153 मनोरुग्णांना अक्षयनं व्यवस्थित बरं करून त्यांच्या घरी पोहोचवलंय. सध्या 32 मनोरुग्णांचा तो सांभाळ करतोय. दिवसेंदिवस त्याच्याकडच्या मनोरुग्णांच्या संख्येत वाढच होतीये. त्यांच्या संगोपनासाठी अक्षयला घरच्यांचीही साथ मिळते. याच्यामध्ये खूप अभिमान वाटतो असं, म्हणजे मुलं हे काम करता येते. आज रोडवर पडलेली लोक आपण त्यांना आश्रय देतो, खाणं पिणं करतो, हेच याच्यात म्हणजे अभिमान वाटतो एवढंच, बाकी काही सांगू शकत नाही. आज त्यांच्यावर म्हणजे ते जे काम करतायत तसंच अजून बाकीच्या मुलांनी सुद्धा कामं करावं एवढीच आमची इच्छा आहे. ज्यांना गरीब लोकांसाठी किंवा अनाथ लोकांसाठी काहीतरी मनामध्ये भावना असते तर म्हणजे असेल भरपूर आहे म्हणजे काहींच्या मनात, पण प्रत्यक्ष त्यांना स्पर्श करणे किंवा त्यांच्या जवळ जाणे असं कोण विचार पण नाही करू शकत. आणि मी खूप लक्की आहे की म्हणजे असे जीवनसाथी मला भेटले की ज्यांना स्वतःपेक्षा दुसऱ्यांसाठी जास्त म्हणजे तळमळ आहे मनामध्ये किंवा आहे की करावं दुसऱ्यांसाठी काहीतरी. फेसबुकच्या माध्यमातून अक्षय जनतेला मदतीचं आवाहन करतो. त्याच माध्यमातून हजारो लोक अक्षयशी जोडले गेलेत. ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केलं, ज्यांनी मदत केली, या दादांनी मला माझ्या पायाचं बरं केलं, त्यांना मी खूप मदत करणार, खूप मदत करणार, शिकणार, लहानाचं मोठं होणार, खूप 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 मोठं होणार, मग लोकांना जागृत करणार. महाराष्ट्राला सांभाळायची गरज आहे आपल्याला. समाजसेवा करताना तालुक्यातल्या पुढाऱ्यांना अक्षयच्या कामाचा मात्र विसर पडलाय. अक्षयचं हे काम पाहण्याकरता 2 वर्षात आला ना कोणी त्याच्या कामाची विचारपूस केली. अक्षयला सगळ्यात मोठी अडचण आहे ती जागेची आणि पैशांची. आजपर्यंत मिळणाऱ्या थोड्याफार मदतीवर तो हे सांभाळत आलाय आणि यापुढं हे कार्य अविरतपणे त्याला सुरूच ठेवायचं आहे. मात्र त्याला गरज आहे ती मदतीची. जुन्नर शहरातील ग्रामीण भागातील एक शेतकऱ्याचा मुलगा मात्र या मनोरुग्णांसाठी उत्कृष्ट असं काम करतोय आणि त्याला आता गरज आहे ती तुमच्या मदतीची. कारण असं काम करणं हे तुमच्या आमच्या सर्वसामान्याचं काम नव्हे, तर त्याच्यासाठी खरोखर शिवरायांची ताकद आणि आई जिजाऊंचं प्रेम हे असावंच लागतं, हेच या निमित्ताने या ठिकाणी सांगावं वाटतं. साडू ढोबे, जी मीडिया, जुन्नर, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.